बुधवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा वाटपाबद्दल बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची झालेली ही बैठक जागा वाटपासंबंधित झालेल्या चर्चेनं संपल्याचं बोललं जाऊ लागलंय. शिवाय याच बैठकीत अमित शहा यांच्यामार्फत 160 जागा भाजप लढवेल अशा सूचना दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय. कोणत्याही परिस्थितीत भाजप जागा वाटपात आपल्या जागा कमी करणार नाही. या उलट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं नमतं धोरण स्वीकारून अनुक्रमे 80 आणि 40 जागांवर तडजोड करावी असं सांगण्यात आलंय. ज्याचा स्टँडिंग आमदार त्याची जागा हे सूत्र स्वीकारून जागा वाटप होईल आणि राहिलेल्या जागांवर जिंकण्याची शक्यता हे धोरण लावून जागा वाटप केलं जाईल असं सांगण्यात येत आहे. मध्यरात्री झालेल्या या चर्चेत जागा वाटपाचं सूत्र नेमकं काय ठरलंय, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना खरंच इतक्या कमी जागांवर समाधान मानावं लागेल का, जागा वाटपाच्या संदर्भातून नेमक्या काय चर्चा सुरू आहेत समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सुरुवात करूया ती जागा वाटपाचं मुख्य सूत्र काय ठरतंय इथपासून. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे स्टँडिंग आमदार आहेत त्या जागा त्या त्या पक्षाकडेच राहतील असं जागा वाटपाचं मुख्य सूत्र ठरवण्यात येत आहे. मात्र इथेच अजित पवार गटाची आणि एकनाथ शिंदेंची भूमिका आडवी येताना दिसते. कारण पक्षाच्या स्टँडिंग जागा असं या दोन्ही नेत्यांचं मत आहे, तर जे आमदार तुमच्या सोबत आहेत त्याच जागा असं भाजप हायकमांडचं मत आहे. उदाहरणार्थ 2019 निवडणुकीत शिवसेनेच्या 56 आणि राष्ट्रवादीच्या 54 जागा निवडून आल्या होत्या. मात्र सध्या एकनाथ शिंदेंसोबत पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले 39 आमदार आहेत, तर अजित पवारांसोबत पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले 40 आमदार आहेत. अशावेळी स्टँडिंग जागा म्हणून सोबत असणाऱ्या आमदारांच्या जागांचा विचार करावा असं भाजप हायकमांडचं मत आहे. दोन्ही पक्षांच्या विशेष करून अजित पवारांच्या मागणीनुसार पक्षाचे स्टँडिंग आमदार 54+ इतर येऊ शकणारे आमदार असं गणित आखून अजित पवार 60 जागांवर दावा करतायत. एकनाथ शिंदेंच्या बाबतीत देखील तेच गणित लागू होत असलेलं दिसतं. आता सोबत असणाऱ्या आमदारांचा निकष लावल्यास भाजप 105+ शिवसेना 39+ आणि राष्ट्रवादी 40 अशी 184 जागांची बेरीज होते. अशावेळी राहिलेल्या 104 जागांमध्ये जागा वाटप ठरवण्यात येईल अशी भाजपची आग्रही मागणी आहे. तर पक्षाच्या स्टँडिंग जागांचा विचार करून भाजप 105+ शिवसेना 56+ राष्ट्रवादी 54 अशा 215 जागा सोडून 73 जागांवरच जागा वाटपाचा निर्णय घ्यावा असं अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. थोडक्यात राहिलेल्या 104 धरायच्या की 73 हे गणित जागा वाटपाचं सूत्र अवघड करताना दिसू शकतं. अशातच भाजप जिंकण्याचं गणित लावताना दिसते आणि या सूत्रामुळेच अजित पवार गटाची मुख्य अडचण होताना दिसते. कारण पारंपरिक पातळीवर राष्ट्रवादी विरोधात शिवसेना आणि भाजपचे उमेदवार लढत असल्यानं शरद पवार गटाच्या आमदारांसमोर अजित पवारांकडे पर्याय नाहीत, मात्र ते भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर इस्लामपूर वाळवा या मतदारसंघातून भाजपकडे निशिकांत पाटील आहेत किंवा शिराळा या मतदारसंघातून भाजपकडे सम्राट महाडिक आहेत. थोडक्यात शरद पवारांकडे असणाऱ्या जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक अशा आमदारांना हरवण्यासाठी अजित पवारांकडे माणसं नाहीत. कमी अधिक प्रमाणात सोबत नसणाऱ्या आमदारांना हरवण्यासाठी ना अजित पवारांकडे माणसं आहेत ना एकनाथ शिंदेंकडे. विशेष करून अजित पवारांकडे माणसं नसल्यानं केंद्राचं मत स्टँडिंग जागा म्हणजे ज्या सोबत आहेत त्याच जागांचा विचार करावा असं आहे. आता भाजपच्या आग्रहामुळं हे सूत्र लागू झाल्यास भाजप 105 अजित पवार 40 आणि एकनाथ शिंदे 39 हे सूत्र फायनल ठरतं. पर्यायानं उरतात त्या 104 जागा. आता इथे भाजप आक्रमक पद्धतीनं पुढे येताना दिसतं. कारण राज्याच्या राजकारणात फूट झाली नाही असे दोनच पक्ष शिल्लक आहेत, एक म्हणजे भाजप आणि दुसरी काँग्रेस. भाजपनं गतवेळी शिवसेनेच्या जागा वाटपात 164 जागा लढवल्या होत्या, पैकी 160 ठिकाणी भाजपचे उमेदवार पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर होते. आता या 160 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढवल्या होत्या. पर्यायानं भाजप अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पद्धतीनं जागा वाटपाचं सूत्र अवलंबण्याच्या विचारात आहे. सर्वसाधारणपणे जागा वाटप न ठरलेल्या 73 जागा न धरता त्या 104 धराव्यात आणि 160 जागा भाजपकडे जाव्यात हा भाजपचा आग्रह आहे. भाजपच्या या मागणीसमोर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाची मागणी काय आहे हे देखील समजून घेऊयात. आता सुरुवात करूया ती एकनाथ शिंदेंपासून. एकनाथ शिंदेंनी लोकसभेत आक्रमकपणा दाखवून अधिकाधिक जागा पदरात पाडून घेतल्या. त्याचा फायदा त्यांना निकालात झालेला दिसला. पर्यायानं एकनाथ शिंदे जागा वाटपात अधिकच्या जागा घेण्याच्या तयारीला लागलेत. कोकण, मुंबई आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात शिंदेंचं महत्व वाढताना दिसतंय. मराठवाड्यात आरक्षणाचा मुद्दा, मराठा समाजाची भूमिका भाजप आणि अजित पवारांना वजा करणाऱ्या दिसू लागल्यात. अशावेळी मराठवाड्यातून अधिकच्या जागा घेण्याची संधी
एकनाथ शिंदेंसमोर आहे, तर मुंबई आणि मुंबई उपनगराच्या पट्ट्यातून शिंदेंसाठी उद्धव ठाकरेंचं आक्रमक धोरण कामी येताना दिसून येत आहे. काँग्रेसला म्हणावी ती स्पेस न देणं, उमेदवारी देताना घोळ निर्माण करणं अशा आणि भाजपविरुद्ध ठाकरे हा सामना होता, ठाकरेंना सहानुभूती न मिळवण्यासाठी, शिवसैनिक आपल्या बाजूनं येण्यासाठी शिंदे ठाकरे सामना घडवणं, या गोष्टी शिंदेंच्या पथ्यावर जागा वाटपाची सूत्र ठरवताना दिसून येऊ लागल्यात. थोडक्यात, भाजपसोबत असणाऱ्या नैसर्गिक युतीमुळे शिंदेंना शिवसेना आणि भाजपनं एकत्रित लढवलेल्या 126-164 फॉर्म्युल्यातील 126 जागांवर दावा करता येतो. यातील अजित पवारांसोबत असणाऱ्या आमदारांच्या जागा वजा केल्यास नैसर्गिकपणे शिंदेंचा दावा 80 जागांच्या तरी वरतीच राहतो, आणि हे सूत्र केंद्रीय हायकमांड देखील मान्य करताना दिसून येत आहे. आता दुसरी भूमिका आहे ती अजित पवार गटाची. नैसर्गिक नसलेल्या युतीसोबत जाऊन अजित पवारांची प्रमुख अडचण होताना दिसते ती जागा वाटपात. पक्षानं जिंकलेल्या 54 जागांचा हिशोब अजित पवार लावत असले तरी गेल्या वर्षभरात शरद पवारांसोबत असणाऱ्या 14 जागांवर अजित पवार आपली माणसं तयार करू शकलेले नाहीत. अशावेळी 54 जागा मिळाल्या तरी जयंत पाटील असोत व रोहित पवार, अशा जागांवर अजित पवार आपल्या गटातून कोणाला उभं करणार हा प्रश्न आहे. पर्यायानं अजित पवारांकडे 40 जागा उरतात. अशावेळी भाजपच्या जागांवर क्लेम करण्यापेक्षा गतवेळी शिवसेनेसोबत लढवलेल्या जागा, पण जिथले उमेदवार आज ठाकरेंसोबत आहेत, अशा काही मोजक्या जागांवर अजित पवार क्लेम करू शकतात. पण या जागांची बेरीज देखील अजित पवारांना 45 पुढे घेऊन जाताना दिसत नाही. साहजिकच लढण्यासहज 40-45 जागा मिळाल्या तर अजित पवार किती टिकवणार हा प्रश्न अजित पवार गटासमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान कमी जागा वाट्याला येऊनही अजित पवारांनी स्ट्राईक रेट 100% धरला होता, ज्याचा फटका त्यांना निकालानंतर बसला. पर्यायानं 40 जागा लढवून 100% स्ट्राईक रेट मोजता येणार नाही याची कल्पना अजित पवारांना आलेली आहे. मात्र वरच्या 30 जागा मागायच्या असतील तर त्या नेमक्या कोणत्या, या कात्रीत सध्या तरी अजित पवार सापडल्याचं दिसतंय. साहजिकच हेच गणित लावून रात्रीच्या चर्चेत 160-80-40 हे जागा वाटपाचं सूत्र ठरवावं अशी मागणी अमित शहांनी केल्याचं बोललं जात आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं, कोणाच्या वाट्याला किती जागा येणार, याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.